बीड मधून एक मोठी बातमी समोर येते आहे। बीड बस स्थानकात घुसले 3 आतंकवादी। अरे अरे थोडं थांबा, नेमकं प्रकरण काय आहे अगोदर ते तर पहा। दुपारची वेळ होती, बीडच्या बस स्थानकात प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अचानक पोलिसांचा मोठा हत्यारबंद फौज फाटा बस स्थानकात आला आणि एकच गोंधळ उडाला। सुरुवातीला पोलिसांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर निघण्यास सांगितलं। दरम्यान बसस्थानकात 3 आतंकवादी घुसल्याची माहिती मिळाली आणि प्रवाशांची बसस्थानक परिसरातून बाहेर निघण्यासाठी धावपळ सुरू झाली। अचानक उडालेल्या या गोंधळानंतर काही मिनिटातच बसस्थानकात आतंकवादी घुसल्याची बातमी जिल्हाभरात पसरली। पोलिसांनी तिन्ही आतंकवाद्यांना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेत स्फोटक पदार्थांसह इतर साहित्य देखील जप्त केलं। यानंतर काही वेळातच पोलिसांनी हे केवळ एक मॉब ड्रिल म्हणजेच प्रात्यक्षिक असल्याचं सांगितलं। भविष्यात जर अशी परिस्थिती कधी उद्भवलीच तर त्यावर मात कशी करावी याबाबत पोलिसांना अनुभव असावा यासाठी अशी प्रात्यक्षिकं केली जातात। यानंतर मात्र सर्व प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आणि काही वेळात परिस्थिती पूर्ववत झाली। या मॉब ड्रिलमुळं मात्र प्रवाशांची मोठी धांदल उडाली तर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं। मागा सरका अरे